करून बाबांना विनंती करतो, आम्हा सर्व सद्भक्तांना या स्थानाची माहिती पीठाला लीळा निरूपण करावी. स्थान अळोती स्थान अचलपूरला आहे. काळाच्या ओघात औरंगजेबाच्या वेळेला बऱ्याचशा स्थानांची मोडतोड झाली आणि जे काही स्थानं होते हे ईश्वर कृपेने आम्हाला काय प्रेरणा व्हायची तर संघर्ष करून करून सगळ्या स्थानाच्या नोंदी घेतल्यात आम्ही. नोंदी घेऊन पूर्ण स्थानं काही जोपासलेल्या तशी 12 स्थानं अचलपुरात आहे. सीमावलंबन स्थान आत्ताच आम्ही कोर्ट कचेरीतून जिंकलो आहे, त्याचं सुद्धा आता बांधकाम करायचं हे झाल्यानंतर. ते सुद्धा फार मोठ्या वस्तीमध्ये होतं. त्या ठिकाणी जेव्हा सीमालोंगनाच्या दिवशी रामधरणा राजा, रामधरण्याचा परिवार आणि भोरा घोडा जो होता त्याच्यावर बसून त्या ठिकाणी गेले आणि स्वामींची भरगच्च त्या ठिकाणी पूजा अर्चना केलेली आहे. तेही स्थान इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे. त्या ठिकाणी ते स्थान आहे, सध्या पडक्या वस्तीत आहे. हे झाल्यानंतर त्याचा फार मोठा जीर्णोद्धार आम्हाला करायचा आहे, म्हणून त्याहीकडे बऱ्याचशा पंथीयांचं लक्ष लागलेलं आहे. होईलच आज ना उद्या. परमेश्वर कृपेने आम्हाला काय प्रेरणा झाली, देवाने आम्हाला परत परत तिथे पाठवलं आणि ह्या सेवाच करून घेतली आहे. आजही माझा क्रम असा आहे की अष्टमाशिद्धीला मी इथून रोज पायी जातो, सगळ्या स्थानांचं संशोधन करतो, सर्व स्थान नमस्कार करायला जात असतो आणि परत येतो. आमचा दैनंदिन हा काळ जवळजवळ 20-25 वर्षापासून सातत्याने चालू आहे. जेव्हा वेळ भेटल तेव्हा जरूर आम्ही जातो. बाहेर गेलो तर नाही जात, इथे असलो तर आम्ही अष्टमाशिद्धीला रोज जातो स्थान नमस्कार करावा. असा हा परिसर परमेश्वराच्या चरणांनी चुनोय, पंचकृष्ण अवतारांच्या चरणाने पवित्र झालेला हा पवित्री या अचलपूरचा हा फार मोठा इतिहास आहे. हा इतिहास लोकांपर्यंत आमच्या या माध्यमातून पोहोचवणे, त्यासाठी आज अचानकच आमचे प्रभाकर दादा आदरणीय पवार गुरुजी ज्यांना म्हणतात ते आज महाराष्ट्रात जिकडे तिकडे नावाने प्रसिद्ध आहेत आणि ते या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्व सद्भक्तांनो, बाबाने अतिशय सुंदर लीळा या ठिकाणी निरूपण केलेली आहे. परमपूज्य परमहंत श्री अचलपूरकर बाबा यांच्या अथक परिश्रमातून अचलपूर येथील अनेक स्थानांचा शोधकार्य, जागेची नोंदणी, कायदेशीर बाबी इत्यादी सदैव करीत असतात. त्यांच्याबरोबर मी एक दिवस थांबलो, त्यांच्याबरोबर फिरलो, स्थानाची माहिती घेतली. त्यांची स्थानाविषयीची असणारी तळमळ पाहून खरोखरच मी धन्य झालो. कोर्टाचा निकाल देखील जागेचा आपल्या बाजूने लागला हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे बाबांचे कार्य आहेत. तर चला, जे स्थान आपलं कोर्टाच्या बाजूने निकाल लागलेलं आहे ते स्थान म्हणजेच सीमोल्लंघन स्थान, ते स्थान वंदन करूया. आणि आताच या स्थानाची बाबांनी जी लीळा सांगितलेली आहे त्या लीळेचं देखील स्मरण करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री क्षेत्र अचलपूर या ठिकाणी आलोय आणि असं स्थान शोधणीमध्ये असं सांगत होते की काली कबर. आता ही काली कबर जी आहे ते पुरातन कबर आम्ही इथे पाहतो. इथले जे नागरिक आहेत हे आम्हाला भेटले आणि खूप ते सहकार्य करत असतात. पहा, आणि हे स्थान फार पुरातन आहे, याच्या खाली पायऱ्या आहे असं काही ते बरं सांगतात. पण ही काली कबर जी आहे सध्या आपण पाहतोय. आता महानुभाव पंथाचे जे स्थान आहे काली कबरच्या जवळ आहे, म्हणजे या साईडला आहे, तिकडे आपण जाणार आहे. शोधणीसाठी या सर्वांचं खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओके, तुम्ही सगळे इथेच राहता ना? तर आपले सहकारी आहे, अतिशय काबाड कष्ट करून त्यांच्या आनंदात सगळं चालू असतं. धन्यवाद. आम्ही सध्या अंधार पडलंय पण स्थान शोधण्यासाठी हेच ते स्थान सध्या चाललेलो आहोत. सीमोल्लंघन या ठिकाणची लीळा देखील बाबांनी अतिशय सुंदर पद्धतीने निरूपण केलेली आहे. तेच स्थान सध्या आपण रात्रीचं पाहत आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माझ्याबरोबर येथील गावकरी आहेत आणि मी रात्रीचं हे दर्शन आपल्याला घडवत आहे. हे सीमालंघन आणि सीमालंघन जे काही नवीन सापडलेलं स्थान आहे जे आपण जे की जिंकून
ते आपल्याला जे काही स्थान मिळालेलं आहे ते पाहण्यासाठी ते दाखवण्यासाठी आम्ही या परिसरात आलो. इथले जवळपासचे नागरिक बरोबर घेतलेले आहेत आणि त्यांच्याही मदतीने रात्री आम्ही आलोय. मित्रांनो हे जुनं बांधकाम आहे, जुन्या विटा आहेत आणि याही साईडला तुम्हाला हे सर्व दाखवत आहे. आतलं स्थान कसं आहे तेही दाखवणार आहे. एकदम स्थिर आता तुम्हाला आत कसं आहे ते दाखवतोय. पण सर्वज्ञांना इथूनच वंदन करतोय. हो हो तर इथून मी सध्या स्थान पाहतो, स्थान वंदन करतोय. पण इथं समोर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. यावरती इकडे जिकडे मी दाखवतो तिकडे हां हे पहा हे जी वास्तू आहे इकडे फिरव असं. हे पडझड झालेली सगळी ही वास्तू आहे. आपण सध्या रात्रीचं हे जे काही स्थान आहे ते सध्या पाहत आहोत. याच्यावर आता समोरच्या बाजूला सकाळी पुन्हा घ्यायचं आहे ना. ओके गुरु तर मित्रांनो आपण स्थान शोधण्यासाठी सध्या रात्री जात आहोत. अंधार आहे इथं पुलावरून सध्या जात आहे. अचलपूर येथील अनेक स्थान शोधणी झालेले आहेत. त्यापैकी सीमालंघन जे स्थान आहे जे सध्या आपल्या ताब्यात आलेलं आहे. अनेक दिवस कोर्टात केस चाललेली होती. बाबांचे या ठिकाणी अचलपूरकर बाबांचे अनेक परिश्रम आहेत आणि कोर्टाचा निकाल लागला तो आपल्या बाजूने लागलेला आहे आणि हे स्थान सध्या उपलब्ध झालेलं आहे. बाबा सांगत होते हे मुद्दाम त्या काळी अशा पद्धतीने बांधलेलं आहे आणि लवकरच आपण जीर्णोद्धार देखील करणार आहे. तर हे सर्व महानुभाव पंथीयासाठी अतिशय महत्त्वाचं जो स्थान आहे हे आपल्याला दिसत आहे. जुन्या आणि पक्क्या विट्याने सध्या हे बांधलेलं आहे. सध्या बरंचसं गवत वगैरे याच्यावर आहे. इथं कल्याणदादाने इथं साफ केलेलं आहे. आपणही थोडी साफसफाई करून आपल्याला हे जे स्थान आहे पुन्हा नव्याने आपल्याला सर्वांना दर्शन करण्यासाठी उपलब्ध होईल. सर्व सदभक्तांनो दिवसभर कालही आम्ही इथेच होतो, रात्री मुक्काम केला. अनेक स्थान शोधणी केलेली आहे आणि रात्री देखील या स्थानावर आम्ही येऊन गेलो आणि रात्री आपल्याला स्पष्ट दिसला नसेल किंवा हे परिसर व्यवस्थित दिसलं नसेल म्हणून पुन्हा आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला पूर्ण हा परिसर दाखवतो. निश्चितच आपल्याला सर्वांना गौरवाची बाब आहे आणि आजचा जो काही दुर्मिळ व्हिडिओ आहे तो आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब केलेलं जे काही सबस्क्राईब लाल बटन आहे सध्या काळं बटन आहे ते मात्र तुम्ही दाबा म्हणजे आपले नवीन जे काही व्हिडिओ आहे आपल्याला लगेच पाहायला मिळत राहतील. बरेच लोक हे सांगतात गुरुजी आज सध्या कुठं आहे पण मी ज्यावेळेस व्हिडिओ लोड करतो त्यावेळेस तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतं आणि आज कुठं आहे, कुठल्या बाबाबरोबर आहे, कुठल्या परिवारात आहे, कुठल्या आश्रममध्ये आहे आणि तिथलं काय प्रवचन आहे, तिथली परिस्थिती कशी आहे हे आपल्याला लगेच कळेल. तर आपण पुढच्या स्थानावर जाऊया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता आपण वरती होऊन हे सर्व स्थान पाहत आहोत. रात्री आपल्याला व्यवस्थित दिसलेलं नव्हतं.
पूर्णपणे आता हे सर्व अतिशय पुरातन आहे, पडझड झालेली आहे, पण गौरवाची बाब हे स्थान देखील आपल्या ताब्यात आलेलं आहे। आपण आता सध्या भिल्लमपूर दरवाजा पाहत आहोत। भिल्लमपूर दरवाजा जे पुरातन आहे ते आपण सध्या पाहत आहोत।